ला होता, बॅटची कडा घेतली गेली, बॅट फिरली गेली आहे आणि स्कोर जर पाहिलं तर 2 पुढे जाईल. 4 धावा होते दहा फलकावर, 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एक 50-60 टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. ब्लू स्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आज सल्लाबादप्रमाणे 10वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं 10वं पर्व. सुहास माने आणि त्यांची पूर्ण टीम आज 10व्या पर्वाची परंपरा आपण पाहिलं तर झोपत असताना. बॉलिंगसाठी पुण्याचे समील स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश, हाई बॉल आपण पाहिला तर पंचदंडित करतात, नो बॉल. लेग साईड दिशेने मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. रन जर पाहिलं तर पंच 9+2 में 3 धावा असतील याची नोंद घ्यायची. आपण स्कोर पाहिलं तर 3 पुढे जाईल, 7 धावा होते दहा फलकावर. बॉलिंगसाठी पुणे ते सॅम्युएल आपण पाहू शकतो. आकाशनी सुरुवात चांगली केली आहे, परंतु या तंत्रामध्ये बॅटिंग करावी लागेल. कॉलिंग खूप महत्वाची आहे, तीच कॉलिंग पाहिली गेली सॅम्युएलच्या माध्यमातून, तेवढी चांगल्या फेकी पाहायला मिळाला. आकाशने कॉल दिला वेट आणि नक्कीच ते विकेट सोडून चालणार नाही आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे जास्त बॉल तुमच्या हातामध्ये आहेत. इकडून देखील तुम्हाला रन्स करणं खूप महत्त्वाचं असणार आहे, आणि जेव्हा तुम्ही खुल्या गटामध्ये खेळता तेव्हा एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. अरमान रॉयल चेंबूर अशी मॅच आपण पाहू शकतो. पंचाने आपण पाहिलं तर पुणे दंडित केले गेले, नो बॉल. रन जर आपण पाहिलं तर 100 रन स्वरूपामध्ये धाव फलक 1 पुढे जाईल, 8 रन्स होतात धाव फलकावर. स्कोर जर पाहिलं तर 8 धावा झाले धाव फलकावर. आई बॉल आपण पाहिला तर समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न एनआय कुमार आहे, तिकडे क्षेत्ररक्षणाखाली खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला आणि स्कोर जर पाहिलं तर 8 या धावसंख्येवर पहिला झटका लागतोय. आकाश गुरव यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. आज रवींद्र म्हात्रे मैदान, याच मैदानाने अनेक खेळाडू घडले गेले, मोठमोठे संघ या विभागातून पाहिले गेले आणि मोठमोठे खेळाडू देखील या विभागातून पाहिले गेले. कनोमानगर 2 असलेले क्रीडांगण आणि नक्कीच बिपिन मोरे आपलं देखील स्वागत अगदी रायगड क्रिकेट क्लब म्हणजे या विभागात पाहिलं तर रायगड, विक्रोळीची दुर्गामाता, गणेश मैदान, स्वयंभू हनुमाननगर असे या विभागातून संघ आपण पाहिले गेले आणि म्हणजे या विभागात देखील म्हणजे क्रिकेटची अंडरआर्म क्रिकेट भले नसले तरी अगदी 100 रुपयाची सिरीज देखील या विभागात खूप मोठ्या प्रमाणात खेळली जाते आणि या ग्राउंडवर खेळली जाते. म्हणजे या ग्राउंडवर कधी ग्राउंड मला असं खाली वाटत नाही आहे, पावसाळ्यात प्रत्येक ऋतूमध्ये हे ग्राउंड भरलेलं असतं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्र रणजी अगदी मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं गेलं. अमित पाटील BSNL देखील खूप चांगलं क्रिकेट अमित यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आणि खूप चांगलं क्रिकेट आणि अमित यांचं आणि ह्या ग्राउंडचं देखील एक चांगलं नातं राहिलं गेलं, कारण या ग्राउंडवर अमितची बॅटिंग पाहण्यासारखी असते. पहिलाच बॉल आपण पाहिला तर जोरात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता ऋतिक गोरडे, तर तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सुकृप झोनमध्ये आपण पाहिलं तर अमित पोचले गेलेत. एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक अमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात, खूप वर्षाचा अनुभव. रब्बर बॉल क्रिकेट देखील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या आहेत अमित यांनी. स्कोरचा विचार केला तर 9 धावा झाले धाव फलकावर. राजन प्रजापती आहे स्ट्राईक एंडला, अजून एक धडाकेबाज फलंदाज म्हणजे राजनकडे नक्कीच मी नाव घेईल. चेंबूरचा एक आक्रमक रूपाचा फलंदाज, समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. स्कोरचा विचार केला तर 9 धावा झाल्या धाव फलकावर. एक गडी बाद 9 धावा आपण पाहू शकतो धाव फलकावर. खूप चांगली सुरुवात सॅम्युएल देखील करून दिली आहे. गुड बॉलिंग पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि मॅच जर आपण पाहिली तर एका साईडला सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध अरमान 11 रॉयल चेंबूर अशी मॅच चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे यांना आपण पाहू शकतो.
अगदी अंडरआर्म क्रिकेट गाजवलं गेलं. उल्हासनगर अंबरनाथ या विभागातून येत असताना सुरुवातीला या ग्राउंडवर भूषणला आपण पाहिलं गेलं. साई एक देखील गोलंदाज त्या विभागातून पाहिलं गेलं. चिकू, कालू, ताऊ त्या विभागातून असे गोलंदाज देखील पाहिले गेले. आणि त्यातलं एक अजून एक नाव म्हणजे ऋत्विक गोरडे मोन्याला देखील आपण पाहिलं गेलं. त्यानंतर असे राज तेजीला आपण पाहिलं गेलं त्या विभागातून असताना खूप चांगली बॉलिंग वेगळ्या ॲक्शनने म्हणजे अगदी मनगडाचा वर वेगाने बॉलिंग करत असताना ऋत्विकला खूप वर्ष आपण पाहतोय. काही बॉलवर आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अमित पाटील स्वतःवर नाराज असतील. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही आहे. एकबाई चरूपमध्ये आपण पाहिलं तर एक रन देऊन जाईल. स्कोरचा विचार केला तर 10 धावा झाल्या धाव फलकावर. बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. राजनला आणि अमितला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण की जर 30 बॉलमध्ये तुम्ही एक 65-60 जर तुम्ही टार्गेट ठेवताय 70 पर्यंत तर तुम्ही या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे पकड निर्माण करू शकता. कारण की जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळता तेव्हा समोर तुम्हाला बेस्ट टॉसेस बेस्ट पाहायला मिळत असतं. हाई बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राजन यांच्या बॅटमधून, परंतु सुयोग भोरे तिकडे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही आहेत. खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला. म्हणजे करणनी जी कॉलिंग केली म्हणजे फिल्डिंग ज्या प्रकारे सुयोगला थोडासा कॉल दिला आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि तीच फिल्डिंग म्हणजे इथे लावली गेली आणि झाड्यात फसला गेला. आणि आपण पाहिलं तर राजन प्रजापती यांची खेळी संपुष्टामध्ये येते. दुसरा झटका लागतोय सत्यविनय कामोडे या संघाला. एका साईडला सत्यविनय कामोडे, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अरमान रॉयल चेंबूर अशी मॅच चालू आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा, कधी चेहऱ्यावर पहा हसमुख असतं आणि अगदी अंडरआर्म क्रिकेटचा एक लोकप्रिय खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. जसं दीपूला पप्पूला पाहण्यासाठी गर्दी करत असतात तसं मात्र याही खेळाडूला पाहण्यासाठी गर्दी करत असतात. राहुल सुरवाडे लॅबो खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग याही खेळाडूचा आहे. आई बॉल आपण पाहिलं समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही आहे. आता ऋत्विक आणि लॅबो अगदी लहानपणापासून एकत्र खेळतात, एका स्टेशनला बिलॉंग करतात, परंतु मैत्री मैदानाच्या बाहेर मैत्री आतमध्ये नाही आहे. आणि आज तशी एक चांगली झुंज पाहायला मिळेल, क्वचित पाहायला मिळते ही झुंज, कारण की जॉर्ज व्यावसायिक संघासाठी एकत्र खेळतात परंतु आज आमने सामने झुंजत आहेत. फलीसाठी ऋत्विक स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अमित पाटील हा बॉल आपण पर्यंत फ्लिक केलाय. काय फटका खेळला गेलाय. अमित पाटील यांच्या बॅट मधून झाडा लागून बॉल आतमध्ये येतोय, परंतु हा फटका जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवत. काय फटका खेळला गेलाय. अप्रतिम स्ट्रोक ही त्यांची ओळख आहे आणि या ग्राउंडवर अमितजी पाटील यांची बॅटिंग पाहण्यासारखी असते. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. सुरुवातीला व्यावसायिक असलसाठी गेले कित्येक वर्ष अमित यांना आपण पाहिलं गेलं. स्कोर जर पाहिला तर 13 धावा झाल्या धाव फलकावर. काही बॉलवर आपण पहिल्यांदा फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गणेश पाटील आहे तिकडे क्षेत्ररक्षणा खाली. काय बॉल अडवला गेला आहे. तेवढी चांगली फेकी पाहायला मिळाली. गणेश पाटील मुंबईतील अजून एक चतुर खेळाडू म्हणून गणेशकडे पाहिलं जातं. माहुलगाव अगदी फिल्डिंग आणि बॅटिंगच्या जोरावर बॉलिंगच्या जोरावर प्रत्येक झोनमध्ये गणेशला आपण पाहिलं गेलं आणि अशीच फिल्डिंग पाहिली गेली आहे. वेल स्टॉप. स्कोर जर पाहिलं तर दोन्ही पुढे जाईल. 15 रन्स होतात धाव फलकावर. मैदानाच्या आतमध्ये दुसरी ओव्हर चालू आहे. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला अमित सामना करेल तो आपण पाहिला तर ऋत्विक. आई बॉल खोलो टप्प्याचा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हेनवी कुमार आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि स्कोरचा विचार केला तर 16 धावा झाल्या धाव फलकावर. म्हणजे इकडे अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळली जाते. लॅबोला देखील त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. आम्ही त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे की शेवटच्या एका दुसऱ्या ओव्हरमध्ये चान्स घेण्याची, परंतु मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला टचअप देणं खूप महत्त्वाचं असणार आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये ब्लू स्टार विक्रोळी संघ खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर फायनलमध्ये गेलेत. आता खुल्या गटामध्ये कोण फायनलला जाणार त्यावर देखील संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेट लक्ष लागून आहे. आज बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सॅम्युअल स्ट्राईक एंडला अमित पाटील बेस्ट टॉसेस बेस्ट अशी झुंज पाहायला मिळेल. दोन्ही दोघांमध्ये क्षमता तेवढीच आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॉल आपण पाहिलं तर काय बॉल अडवला गेलाय. लाजवाब हेनवी कुमार मुंबईतील एक टॉप लेव्हलचा फिल्डर म्हणून हेनवीकडे पाहिलं जातं. म्हणजे प्रत्येक जेव्हा आपण पाहतो फिल्डिंगच्या जोरावर अनेक वेळा यूट्यूबवर तुम्ही हेनवीच्या अशा व्हिडिओज पाहता आणि ही त्याची ओळख आहे.
प्रॉपर फिटनेस त्याच्याकडे देखील आहे आणि काय बॉल अडवला गेलाय. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. वेल स्टॉप. याही बॉलवर आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु सॅम्युअलचा बॉल देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. त्याच मातीवर आता सॅम्युअलचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. हो हो, बॉलला वळवला गेला, काय बॉल टाकला गेलाय, अप्रतिम. गुड बॉल, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळते सॅम्युअलच्या माध्यमातून. स्कोरचा विचार केला तर 18 धावा झाल्या धावा फलकावर. हा बॉल फुलटॉस बॉल, त्याला देखील आपण पाहिलं तर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अमित पाटील. मी पहिल्यांदाच म्हटलं बेस्ट टॉसेस बेस्ट आणि अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. तू शेर तर मी सव्वा शेर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस बॉल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि रन जर आपण पाहिले तर 24 धावा झाल्या धाव फलकावर. तिसरी ओव्हर चालू मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल आपण पाहिला तर फुलटॉस बॉल, त्याला देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र इथे सॅम्युअल आपल्या संघाला मिळवून देतोय. आणि मंदारने देखील कुठल्या प्रकारे चुकी केली नाहीये. मंदार सावंत यांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला गेला. सॅम्युअलने देखील प्रत्युत्तर दिलं आणि अमितला मात्र मैदान सोडावं लागलं. बॅटिंगसाठी कल्याणची रन मशीन सुनील विश्वकर्मा गँगोली. अगदी श्रीसाई स्पोर्ट्सची ट्रॉफी मला आठवते काय बॅटिंग केली गेली गँगोलीने. आणि आज गेले कित्येक वर्ष याही खेळाडूला पाहतोय आपण. पहिलाच बॉल पहा सॅम्युअलने काय बॉलला वळवला गेला, बॅटची केली आणि आनंद लोकेने कुठल्या प्रकारे चुकी केली नाही आहे. गुड कॅच. सुनील विश्वकर्मांची देखील खेळू संपुष्टामध्ये येते. बॅक टू बॅक तीन ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय आणि जवळपास आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 17 धावा खर्च करत सॅम्युअलचा एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. गुड बॉलिंग सॅम्युअल. आज आपल्या होम ग्राउंडवर अगदी खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. अगदी ह्याच ग्राउंडवर ती तयार झाले आणि आज त्याच ग्राउंडवर खूप चांगला परफॉर्मन्स. गुड बॉलिंग. 3 विकेट देखील आपल्या संघासाठी मिळवून दिले गेलेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर जयेश नाईक येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला पाहिलं तर लॅबो आहेत. स्कोर आता मात्र मॅच सिंगल डबलने बनवावी लागेल, मॅच पुढे घेऊन जावी लागेल. हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळते करण यांच्या माध्यमातून. करण पाटील हे नाव मात्र चर्चेत राहिलं गेलं आहे. आज दिवसभरामध्ये बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर आज म्हणा जिंकलेत. हा बॉल पहा छोटा पॅकेट बडा धमाका. राहुल सुरवडे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 6 धावांसाठी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हाईट कम फाईट ज्यादा हीच ओळख आहे राहुल यांची. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं. एकने पुढे जाईल. 35 धावा होते धाव फलकावर. स्ट्राईक एंडला जयेश आहेत. या बॉलवर आपण पहिले दांडी गोल केली गेली कारण यांच्या माध्यमातून. गुड बॉल. फलंदाज जयेश यांना देखील मैदान सोडावं लागतंय. शैलेश पाटील आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. श्री साई स्पोर्ट्सचे सर्व सर्वाय आणि अगदी क्रिकेटवरचं प्रेम. विक्रोळीमध्ये आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. विक्रोळी टागोरनगरमध्ये देखील नवीन शाखा उघडण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून SS ब्रँड असलेलं आपण पाहिलं ते व्यक्तिमत्व. SS लाईव्हचं देखील आज त्यांची पूर्ण टीम इकडे दाखल झाली. विशाल येतात बॅटिंगसाठी. दिवाचा एक मास्टर माइंड खेळाडू.
रन जर आपण पाहिले तर 9+2 म्हणजे धावफलक 3 ने पुढे जाईल आणि स्कोर पाहिले तर तब्बल जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. याही बॉलवर आपल्याला लेग सेक्शनने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बिबिन परापे तिकडे पर्यंत बॉलपर्यंत पोहोचले गेले, एक रन कंप्लीट केले जातोय. इथे आपण पाहिलं तर विशालने कॉल दिलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. इनिंग ब्रेक्समध्ये मी विनंती करेल ओंकार मालाड आणि डेंजर 11 आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 37 धावा झाल्या धावफलकावर. याही बॉल आपण पर्यंत फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्रक्षक आहेत तिकडे आपण पाहिलं तर सॅम्युअल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथे सुरेख पद्धतीने कंप्लीट केल्या जात आहेत. पहा थेंबे थेंबे तळे साचे आणि हीच गरज आहे सत्यवीरे कामोटे संघाला. इकडे रन्स करणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि स्कोरचा विचार केला तर जाऊन पोहोचतोय. 39 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही शेवटच्या ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. हल्ले सर्व खेळाडू सर्व क्रिकेटप्रेमी सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आज विक्रोळी कन्नवर नगरमध्ये. 39 धावा झाल्या धावफलकावर. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द फर्स्ट इनिंग. बॉलिंगसाठी मंदार सावंत वडाळ्याचा एक वेगवान गोलंदाज यांना आपण पाहू शकतो. स्कोर करणं खूप महत्त्वाचं आहे. कामोडे संघाला मात्र इथे एक चांगला डचअप देणं खूप महत्त्वाचं असणार आहे. धावा कराव्या लागतील. पहिलाच बॉल आपण पाहिला तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता विशाल यांच्या माध्यमातून. अगदी विशाला जाणीव आहे इकडे मात्र सिंगल डबलची बॅटिंग देखील आपण करू शकतो. विशाल जाधव अगदी दिव्याचा एक यंग टॅलेंट आहे. दिवा सेशन वाईजसाठी देखील अगदी श्री इलेव्हन दिवा संकेत भगत यांच्या संघातून देखील आपण विशालला पाहतो अगदी व्यावसायिक गटामध्ये आणि आज सत्यविनायक कामोटे संघामध्ये देखील त्याला आपण पाहत आहोत. काही बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मंदार यांची वेग मध्ये ते रोखून ठेवलं आहे. गुड बॉलिंग, खूप चांगल्या टप्प्यावर बॉलिंग पाहिलं मी ते मंदार यांच्या माध्यमातून. स्कोर जर पाहिलं तर 41 धावा झाल्या धावफलकावर. हाही बॉल आपण पाहिलं तर समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे येत आहेत हॅनॉय. एक एक रनने मात्र मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. ओंकार मालाड आणि डेंजर 11 मीरा महिंदर रोडची स्टारकास्ट आपण पाहू शकतो. टॉससाठी सज्ज राहायचं आपण आणि तशी इनिंग संपेल तसं आपण इनिंगमध्ये यायचं आहे. कवचेशने खेळण्याचा प्रयत्न आहे. हेनय कुमार येतात तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. बॉल मात्र थांबणार नाही आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि 4 धावा देऊन जाईल. स्कोर पाहिलं तर तब्बल 46 धावा होते धावफलकावर. पहा ज्या फटक्याची गरज होती तोच फटका आपण पाहिला. चांगली बॅटिंग, एक 6 आणि एक बाउंड्री देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी आले परंतु चांगले रन्स आपल्या संघाला देऊन जात आहेत. हाय बॉल कव्हर सेशनने खेळण्याचा प्रयत्न. हेनय कुमार आहेत तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. फलंदाज राहुलला मात्र इथे मैदान सोडावं लागतं झेलबाच्या रूपामध्ये. परंतु त्याचं काम केलंय की जवळपास 10-12 रन्स जरी आपल्या संघासाठी केल्यात त्या देखील खूप महत्वाचे असणार आहेत. ज्यानंतर खुल्या गटातली अजून एक आपण शेवटची मॅच याच्यानंतर पाहणार आहोत. फायनलमध्ये ब्लू स्टार संघाने खूप चांगली कामगिरी करत असताना अगदी पहिलं वरळी कराना एक चांगला म्हणजे आपण पाहिलं तर 59 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली बॅटिंग करणनी केली. सेकंड मॅचमध्ये देखील करण नाव आपण पाहिलं गेलं. सरोज उपाध्यायने देखील सेकंड मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती परंतु ब्लू स्टार संघाने बाजी मारत असताना 4 सेशनमध्ये आपण पाहिलं तर चेंबूर भांडूप विक्रोळी वरळी त्याच्यामध्ये विक्रोळीमध्ये आपण पाहिलं तर फायनलमध्ये जाऊन पोहोचला गेला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल पाटील येत आहेत ठाणेचा एक मात्र एक तर क्रिकेटमध्ये देखील निखिलने खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना ठाणेला बिलॉंग करतो. परंतु शेवटचा बॉल असणार आहे आणि शेवटच्या बॉलवर तुम्हाला मात्र संधीचं सोनं करावं लागेल. पोलीस शेवटचा बॉल.
काही बरोबर आपण पाहिलं तर खुल्या टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न बिपिन परब आहे, तिकडे एक रन कंप्लीट केली जाते. दुसरा वेळेचा प्रयत्न फेकी थ्रो करणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं. तुम्ही बॉल अडवताय त्याला महत्त्व नाही, एक शॉर्ट रन असणारी चिनून घ्यायची आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे दोन रन्स मिळणारे चिनून घ्यायची आहे. 48 धावा होते धावफलकावर, 49 धावांची गरज आहे. चला टॉससाठी यायचं आहे. जेव्हा तुम्ही बॉल अडवता त्याला महत्त्व नाही, परंतु अडवून तुम्ही थ्रो देणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे, म्हणजे अडवून तुम्ही थ्रो देणं खूप महत्त्वाचं असणार आहे. चला टॉससाठी यायचं आहे. डेंजर 11 आणि ओंकार मालाड आपण त्वरित टॉससाठी यायचंय. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर करण पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर विकास कांबळे चकुला ही जोडी दाखल झाली. बॉलिंग साठी अगदी पेन खांदा कॉलनीतून मात्र खेळाडू आपण पाहिलं तर राहुल अगदी त्या विभागातील देखील क्रिकेट राहुलने गाजवलं. अगदी दोन्ही दिशेला बॉल कट करतो आणि यावर्षी वाय कट्ट्यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर राहुलच्या माध्यमातून पाहिली गेली आणि सचिन 11 पेन या विभागातून हा खेळाडू येत असताना आज मुंबईतील व्यावसायिक संघामध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहत असतो आणि एवढं लांबचं अंतर गाठून आज मुंबईत खेळण्यासाठी दाखल झाला. राहुल आपलं देखील स्वागत आहे आज मुंबईमध्ये आणि त्याला आपण बॉलिंगसाठी पाहू शकतो. क्षमता आहे याही गोलंदाजामध्ये, खूप चांगली बॉलिंग आणि पाऊस आहे त्यामुळे बॉल वळवणं ही राहुलची ओळख आहे. स्ट्राईक एंडला करण पाटील, पाहूयात बेस्ट ऑसेस बेस्ट हिम देखील आपल्याला झुंज पाहायला मिळेल. आज बाबे आमच्यासोबत खूप चांगली स्कोरिंग करतायत, गौरांग गट्ट्या देखील आमच्यासोबत खूप चांगली स्कोरिंग सकाळपासून अगदी जॉईन झालेत. हाई बॉल आपण पाहिलं तर एक्सेलेशनने खेळण्याचा प्रयत्न, काय बॉल अडवला गेलाय. अगदी बॉडी लँग्वेज नी तर रग्बी प्लेअर वाटतात, परंतु काय बॉल अडवला गेलाय. अप्रतिम, खूप चांगला स्टॉप केला गेला आणि अनिकेत नक्कीच मी कौतुक करेल. एक तुम्ही चांगली फिल्डिंग आहे ना, तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स देऊन जा. म्हणजे पहिल्याच बॉल जर तुम्ही चांगला बॉल अडवला ना तर उर्वरित तुम्हाला 30 बॉल एक चांगला कॉन्फिडन्स देऊन जातो. ते अनिकेतने इथे दाखवलंय. हाय बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, आता मात्र गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तिकडे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगली फेकी पाहिली गेली आहे. धीरज यांच्या बाजूने खूप चांगली फिल्डिंग पाहिली आणि तेवढीच चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज पावसाने थोडंसं नाराज केलंय, पावसाळी क्रीडा स्पर्धा सकाळपासून पाऊस नाही परंतु ऊन असं पडलंय की आज एप्रिल मार्च एंडिंग असं वाटतंय, मे महिना चालू असं वाटतं, असं सकाळपासून आज ऊन चालू आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राहुल, स्ट्राईक एंडला विकास कांबळे चकुला
अज्जा पोलिस राहुल समोर खेलने का प्रयत्न जरूर किया होता। राहुल सुरवाड़े लैबो है, राहुल ने खूब चांगली फेकी पाहिली गेली, स्ट्राइक एंड ला देखील आपण पाहिलं तर फेकी पाहायला मिळती आहे। जितेंद्र कदम तिकडे आहेत आणि इट इज आउट। मैदान सोडावं लागेल विकास कांबळे यांना। पहिला षटका लागतोय अरमान इलेवन रॉयल चेंबूर या संघाला। विकास बॅक टू द पवेलियन। सुरुवात चांगली केली आहे म्हणजे राहुल ने जो विकेट घेतलाय त्याच्यामुळे एक चांगला कॉन्फिडन्स राहुल ला देखील आलाय आणि उर्वरित चांगला कॉन्फिडन्स आला असेल, कारण की जेव्हा तुमच्या पहिल्या ओव्हर मध्ये विकेट मिळतो संघाला तेव्हा तुम्हाला पुढे चांगली एक कॉन्फिडन्स देऊन जाईल। आता राहुल ची चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे तिकडे टीम एफर्ट्स देणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे उर्वरित सर्व बॉलर्सला तशी कामगिरी करावी लागेल, फिल्डर्सला देखील तशीच तुम्हाला साथ द्यावी लागेल। म्हणजे एका दुसरा डबल कॅच तुम्हाला ड्रॉप करून चालणार नाहीयेत। राहुलला बॉलिंगसाठी आपण पाहू शकतो स्ट्राइक एंडला कुणाल येतात, कुणाल भेंदारे। याच ग्राउंडवर विक्रोळीसाठी देखील कुणालच्या मध्ये खूप चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं, लेफ्टी आहेत त्यामुळे या ग्राउंडवर कुणालची बॅटिंग देखील पाहण्यासारखी असते। आता मात्र ह्या ग्राउंडवर बॅटिंग करावी लागेल आणि खुल्या गटामध्ये आता परफॉर्मन्स करावा लागेल। एक चांगली मॅच, एक चांगली झुंज आज आपल्याला पाहायला मिळतीये। सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अरमान इलेवन रॉयल चेंबूर। तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, स्कोर जर पाहिला तर चार धावा झाल्या आहेत फलकावर। कीर्तिबा गेला सर देखील आमच्या स्पर्धेतून सकाळपासून अगदी जुळलेत, अगदी नवीन नवीन शायरी त्यांच्यामध्ये जर आपण ऐकत असतो, नवीन नवीन गोष्टी त्यांच्यामध्ये आपण ऐकत असतो। हा बॉल देखील आपण पाहिला तर उजव्या यष्टी बाहेर, पंच दंडित करतात, व्हाइट बॉल। पहा लेफ्टी बॅटिंगसाठी आला, थोडासा गोलंदाज थोडासा अडचणीमध्ये जातो, हे क्रिकेटचं मला असं वाटतं सूत्र आहे। जेव्हा लेफ्टी येतात तेव्हा थोडेसे गोलंदाज अडचणीमध्ये असतात। हाही बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेर, बॅट्समन पासून थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये। एक्स्ट्रा रन चरूप मध्ये धावफलक एकने पुढे जाईल, सहा धावा होते धावफलकावर। दुसऱ्या सत्राला मात्र इथे सुरुवात झाली, दुसऱ्या हाफमध्ये आपण पाहिलं तर कोण फायनलमध्ये जाणार आहे, खुल्या गटामध्ये कोण जिंकणार, कोण जाणार फायनलमध्ये। ओंकार मालाड, डेंजर इलेवन, अरमान रॉयल चेंबूर, सत्यविनायक कामोटे, अशा चार संघ आपण पाहू शकतो। क्रिकेट अगदी क्रिकेटने खूप काही दिलं, वर्षाच्या बाराही महिने या क्रिकेट खेळ खेळला जातो आणि अंडरम क्रिकेट मुंबईत कधीही खेळला जातो। फुटबॉल खूप चांगला कमबॅक केला गेला आहे आणि येतो डॉट बॉल। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचे राहुल सज्ज होतात। पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने प्रभावित कामगिरी केली गेली आहे। स्ट्राईक एंडला कुणाल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर येतोय। डॉट बॉल, एक एक डॉट बॉल कामोडी संघाला देखील मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल आणि तीच कामगिरी मात्र राहुलची राहिली आहे। गुड बॉलिंग, जशी सॅम्युएलने सुरुवात केली होती तशीच ओव्हर राहुल यांच्या मदतीतून पाहायला मिळते आहे। आई बॉल आपण पहिल्यांदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तिकडे आपण पहिल्यांदा जयेश आहेत। स्कोर जर पाहिलं तर एकने पुढे जाईल, सात धावा होते धाव फलकावर। पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाला आहे आणि एक गडी बाद आपण पाहिलं तर सात धावा झाल्या धाव फलकावर। खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला, गुड बॉलिंग राहुल, खूप चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला। अजूनही आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 42 धावांची गरज आहे, 24 चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण।
बॉलिंग साठी आकाश गुरव यांना आमंत्रित केलं जातं. स्ट्राइक एंडला कोणाला आहेत हव्यात. 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. सत्यविनायक कामोटी संघ आपण पहिल्यांदा बॉलिंग करत असताना त्या आउटफील्ड थोडीशी पडदडी आहे. एक रन कंप्लीट केली जाते. दुसरा वेळेचा प्रयत्न एका रन्सवर मात्र इथे समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच अगदी आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. सेकंडला कारण हा बॉल देखील आपण पाहिला मिडविकेट चेसिंग करण्याचा प्रयत्न जोरू झाला होता. चेतक्षक आहे तिकडे आपण पाहिलं तर धीरज वेल स्टॉप. खूप चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला. थोडीशी पडदडले परंतु बॉलवर नजर ठेवली गेली आणि बॉल आतमध्ये ढकलला गेला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल धीरजांच्या माध्यमातून. गुड स्टॉप अगदी रन जर पाहिले तर 10 धावा झाल्या धाव फलकावर. अजूनही 39 धावांची गरज आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे अरमान 11 रॉयल चेंबूर संघाला. ते मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. इथे देखील आपण पाहिलं तर लेक्सटीला पिचिंग करत असत. बॉल करणला मात्र थोडस अडचणी टाकण्याचा प्रयत्न करत होते परंतु पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. रन जर आपण पाहिलं तर 100 रन्सने पुढे जाईल. 11 धावा होते धाव फलकावर. संपूर्ण विक्रोळीकरांसाठी मात्र ही क्रिकेटची मेजवानी आहे. विक्रोळीत अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेट त्याच जल्लोषामध्ये खेळलं जातं. पहा दडपण, थोडंसं दडपण पाहायला मिळते कारण की आकाश आणि करण व्यावसायिक थोडेसे आमनेसामने खेळतात परंतु स्टेशन वाईजला एकाच संघामध्ये खेळतात. कारण की दोघांना देखील स्वतःच्या डावपेची माहिती आहेत. कोण कुठे वीक आहे, कोण कुठे स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हे थोडंसं दडपण पाहायला मिळते आकाशवर. हा बॉल देखील आपण पाहिला समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न. ग्राउंड स्ट्रोक, कार्पेट फटका पाहायला मिळतोय करण पाटील यांच्या बॅटमधून. 4 धावांसाठी समोरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि पाऊस नसल्यामुळे आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चला आपण पाहिलं करण यांच्या माध्यमातून धाव फलक आपण पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. करणचं या ग्राउंडवर खूप असते. एक लॉकडाऊनमध्ये मला एक क्रीडा स्पर्धा आठवते, युट्यूब नव्हतं. 6 चेंडूमध्ये 6 सिक्स करणच्या बॅटमध्ये या ग्राउंडमधून आपण पाहिले गेलेत आणि असे अनेक विक्रम करणच्या नावावर आहेत. परंतु आज या ग्राउंडवर देखील आजचा दिवस देखील करणने गाजवलाय. खूप चांगली बॅटिंग अगदी अप्रतिम कामगिरी करणने मात्र केली आहे. वेल प्ले. देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अनिकेत आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. खूप चांगली फिल्डिंग अनिकेत त्यांच्या बाजूतून पाहायला मिळतीये. रन जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 17 धावा होते धाव फलकावर. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा. स्कोर जर पाहिले तर 17 धावा झाले धावफलकावर. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. पॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आकाश स्ट्राइक एंडला कुणाल आहेत. मोठ्या फटक्याची अपेक्षा असणार आहे. आई बॉल आपण पाहिलं तर बॅट्समनपासून थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दंडित करतात. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू. धाव फलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. 18 धावा होते धाव फलकावर. 49 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर अरमान 11 रॉयल चेंबूर अशी मॅच चालू आहे. आई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल चुकी होती आहे. आकाश यांच्या माध्यमातून थोडा नाराज असतील कारण की एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील जेव्हा तुम्ही अगदी असा फाईट करताय. आतापर्यंत 4 धावा 100 रन्सच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर खर्च केल्या गेल्यात. याही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल चुकी होते. लाईन लेंथ मिळत नाही आहे, टप्पा मिळत नाही आहे, तो तुम्हाला शोधावा लागेल. स्कोर पाहिलं तर तब्बल 20 धावा झाले धाव फलकावर. अजूनही 29 धावांची गरज आहे. आकाश थोडीशी दडपणामध्ये पाहायला मिळत आहेत. तर थोडंसं दडपण अमित पाटील थोडंसं शेअर करत आहेत. अनुभव 100 रन्स तुम्हाला कमी करावे लागतील. या बॉल आपण पाहिलं तर बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. तिकडे आपण पाहिलं तर राज
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आकाश, स्ट्राइक एंड नवीन फलंदाज बॅटिंगसाठी गणेश पाटील. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर अनुका शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खूप चांगला बॉल पाहायला गेला. दोन ओव्हरचा खेळ आपण पाहिला समाप्त झाला आहे आणि 21 रन झाले धावफलकावर. अजूनही 28 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता अरमान 11 रॉयल चेंबूर या संघाला. 18 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण. या ओव्हरमध्ये थोड्याशा एक्स्ट्रा रन्स पाहिल्या गेल्या. 14 धावांचं षटक आपण पाहिलं गेलं आकाश यांच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये अजून 28 धावांचं समीकरण आहे. चांगली मॅच, एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल, कारण की अजूनही 10 धावा वरचढ आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अगदी एका दुसऱ्या मोठ्या स्ट्रोकची देखील गरज असणार आहे. आज ब्लू स्टार क्रिकेट क्लब धाव पर्व सुहास माने, आज संपूर्ण त्यांची टीम त्यांच्या माध्यमातून 10 वर्षाची परंपरा जोपत असताना बघता बघता ब्लू स्टार क्रिकेट संघ 10 वर्षाचा झाला आणि आज 10 पर्व या क्रीडा स्पर्धेचं. दीपक सर्वदे शॉटी, अगदी कुठेही क्रीडा स्पर्धा असू द्या परंतु ब्लू स्टार संघाचा आणि त्यांचा एक आता राहिलं गेलं आहे. VPL पासून अगदी शॉटी यांचं सहकार्य असतं क्रिकेटला आणि चांगले चांगले स्लोगन्स देखील शॉटी यांच्या मध्यातून पाहायला मिळत असतो. एक स्वतः देखील स्लोगन्स बनवत असतात शॉटी, त्यांच्याकडे ती शैली आहे. वाढदिवसाला त्यांचे स्लोगन्स आपण ऐकत असतो, वाचत असतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. प्रमुख गोलंदाजावर मात्र ही जबाबदारी दिली आहे. 18 बॉल्समध्ये 28 धावांची मॅच आहे. बिग फाईट, काटी की टक्कर, कोण जिंकणार ही मॅच. 10 धावा देखील मॅचमध्ये तुम्हाला चुरस निर्माण देईल. अभ्यात पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तिकडे. आपण पाहिलं तर विशाल पोचले गेलेत आणि पहा खूप चांगली फेकी पाहिली गेली विशाल यांच्या माध्यमातून देखील. आपण पाहिलं तर आणि गणेश यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतं धावची चोरबोमध्ये. सतरा चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, कारण की अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. आज संपूर्ण मुंबईतून अगदी खेळाडू इकडे दाखल झालेत. कल्याण डोंबिवली, नंतर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर रोड, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, वरळी, वडाळा, माटुंगा, माहीम, त्या विभागातून देखील काही खेळाडू दाखल झालेत. म्हणजे संपूर्ण मुंबई आज इकडे खेळण्यासाठी दाखल झाले. सर्वांचं अगदी मनापासून अधिक स्वागत आहे. बॅटिंगसाठी आनंद लोके येत आहेत. अगदी याच ग्राउंडवर आनंद देखील खेळताना आपण पाहिलं गेलं आणि म्हणजे आनंदला धाडलं गेलं की इकडे त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलची मॅच आहे, त्यामुळे आनंद तिकडे देखील ती शैली आहे की अगदी कशाप्रकारे सिंगल डबल बनवायचे. एका दुसरा मोठा स्ट्रोक देखील आनंद म्हणजे क्षमता आहे. सुमित सरवडे यांच्याकडून मात्र पारितोषिक असणाऱ्या आनंदसाठी जर एक षटकार लगावलं तर 3-6 लागवले 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहिलं तर सुमित सरवडे अगदी आनंदचं आणि सुमितचं एक खूप वर्षाचं नातं. बॅटिंग करत असताना ही जोडी सड्डू आणि लोके. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल करून चालणार नाहीये आनंद यांना, मॅच वाढवून चालणार नाहीये. पहा येतो डॉट बॉल. राहुल अगदी मीही देखील अगदी पनवेल पेनवरून इकडे दाखल झालो आहे. पहा खेळाडू एवढं लांबचं अंतर काढून देखील मात्र क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आहे. एका षटकारासाठी देखील कॅश पारितोषिक असणार आहे.
हाई बॉल आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे, येतो डॉट बॉल. आनंद यांना मात्र इथे थोडीशी मॅच सोडून चालणार नाही आहे. अगदी यावर्षी अंडरम प्रोही क्रीडा स्पर्धा झाली, मला आठवतं टर्फ क्रिकेट. मॅन ऑफ द सिरीज 25,000 रुपये होतं पारितोषिक, आणि त्यात आनंद लोकेचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता. ती मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला गेला टर्फ क्रिकेटवर. तब्बल 25,000 रुपये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आनंद. तेव्हा विक्रोळीचं देखील एक नाव अंडरम क्रिकेट टर्फ क्रिकेटमध्ये देखील आनंदाच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. परंतु ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाही आहे, मॅच तुम्हाला बनवावी लागेल. आई बॉल आपण पाहिलं जमीन लगतचा स्ट्रोक खेळायला पाहायला मिळतो. तिथे आपण पाहिलं रन जर आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल, 23 धावा होत्या धाव फलकावर. अजूनही 26 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. खूप चांगली बॉलिंग राहुलने अगदी प्रभावित केलंय. जशाप्रमाणे सॅम्युएलने पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली गेली ना, त्याचप्रमाणे राहुलचा देखील हा स्पेल राहिला गेलाय सेकंड इनिंगमध्ये. गुड बॉलिंग सचिन इलेव्हन खांदा कॉलनी पेनचा मात्र संघातून केलेला सुरुवात. आज मुंबईत येऊन देखील त्याचं गोलंदाजचं प्रात्यक्षिक दाखवते. गुड बॉलिंग राहुल. घेतली गेली आहे. थोडासा करण देखील मनामध्ये थोडीशी धगधग झाली होती की बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नव्हता. रन जर आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल, 24 धावा होते धाव फलकावर. पहा मॅच अगदी चुरशीची तयार होतीये. जी राहुलच्या पहिला 2 स्पेल राहिल्या ना पहिल्या 2 ओव्हरचा, गुड बॉलिंग. त्यात आपण पाहिलं तर आकाशचे थोडेशा एक्स्ट्रा रन्स आल्या, परंतु राहुलने पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक केलं गेलं आहे. हेच क्रिकेट आहे, जेव्हा तुमच्या एका बॉलरकडून खराब सुरुवात होते ना, त्याला साथ देणं, त्याची चुकी सुधारणं आणि पुन्हा मॅचमध्ये संघाला खेचून आणणं, त्यामुळे सांघिक खेळ म्हटलं जातं. पूर्ण टीम एफर्ट्स आहेत आणि तीच टीम एफर्ट्स आपण पाहिलं तर राहुलने दाखवलेत. वेल प्ले. बरोबर आपण पाहिजे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आनंद यांच्या प्रयत्न, आणि आनंद यांना मात्र इथे धावती चिरपामध्ये मैदान सोडावं लागतंय. एकच रन देऊन जाईल. 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालाय. राऊंड खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, दोन्ही ओव्हरमध्ये काय स्पेल केला गेलाय. गुड बॉलिंग अप्रतिम. दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 11 धावा खर्च करत असताना राहुलची जी बॉलिंग राहिली गेली ना, खूप चांगला स्पेल. 3 विकेट आपल्या संघासाठी मिळवल्या गेल्यात. गुड बॉलिंग राहुल. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, म्हणजे जिकडे 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज होती, तिकडे अवघ्या 4 धावा खर्च करत असताना समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण आहे. पहा क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं. एका दुसरी ओव्हर नक्कीच चेंबूर संघाला देखील मॅचमध्ये घेऊन जाईल. अरमान इलेव्हन रॉयल चेंबूर या नामाखाली आपण संघ आपण पाहू शकतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेतला मात्र आमंत्रित केलं जाते. अगदी वरळीवरून मात्र ही देखील क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आहे. 12 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण आहे. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. बॉलिंग अनिकेतने मॅचमध्ये थोडीशी फाईट निर्माण केली गेली आहे. 11 बॉल्समध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. पहा क्षमता आहे बिपिन परब आहेत बॅटिंगसाठी, त्यांच्या सोबतीला करण पाटील आहेत, दोन्ही धडाकेबाज फलंदाज. परंतु अनिकेतचा वेग काही बॉलवर आपण पाहिलं तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. धाव फलक एक्स्ट्रा रनने मात्र पुढे जाईल. 26 धावा होते धाव फलकावर. 49 धावांचा पाठलाग करत असताना अरमान इलेव्हन रॉयल चेंबूर हा संघ आपण पाहू शकतो. थोडासा मॅचमधून बॅकफूटला गेलाय. राहुलची जी बॉलिंग नक्कीच लक्षात राहील, खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला. परंतु आता उर्वरित 2 बॉलर्सला चांगलं काम करावं लागेल. बॉल आदळतोय, लक फॅक्टर. बॉल आतमध्ये आपण पाहिलं तर 1 रन देऊन जाईल.
कॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्यात अनिकेत सचदेवचा स्ट्राइक हँडला बीपिन आहेत, मोठा स्ट्रोकची गरज असणार आहे. त्याचबरोबर सिंगल डबल देखील थांबून चालणार नाहीये. तेथे डॉट बॉल, मॅचमध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होतीये. पहा काय मॅच घडतीये. वर्लीकर नक्कीच खूप चांगली बॉलिंग त्या विभागातला आपल्याला पाहायला मिळत असते. अगदी पावसाळ्यात विशेष करून त्यांची बॉलिंग पाहण्यासारखी असते. फुलटॉस बॉल त्याला देखील आपण पाहिला, कव्हरच्या खेळण्याचा प्रयत्न निखिल पाटील येतात तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. एकच रन होऊन जाईल स्कोर पाहिला तर. 28 धावा होते धावफलकावर, अजूनही 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. मोठ्या फटक्याची गरज आहे. स्कोर जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. म्हणजे हे दोन बॉल खूप महत्वाचे आहेत. अनिकेत यांना हे दोन बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडून टाकावे लागतील, घट्ट टाकावे लागतील आणि स्कोर थोडासा रोखून ठेवावा लागेल. परंतु करणला देखील थांबून ठेवणं सहजासहजी शक्य नाही आहे. या बॉलवर काय बॉल टाकला गेलाय अप्रतिम. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. गुड बॉलिंग अनिकेत. 22 चौकामध्ये एक रन मिळेल. पहा काय टप्पा टाक. आपण पाहतो रन एकनी पुढे जाईल. 29 धावा होते धावफलकावर, अजूनही 20 धावांची गरज आहे. हाई बॉल आपण पाहिला तर अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न येतो. डॉट बॉल, गुड बॉलिंग अनिकेत. अगदी पूर्णपणे मॅचमध्ये कमबॅक करून गेले गेले. 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी काही बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज या नामध्ये केलं जाते. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. पहिले 3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. परंतु इथे करण देखील क्षमता आहे मॅच फिरवण्याची. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पंचांनी दंडित केला गेला, नो बॉल. सहा चेंडूमध्ये अजून 19 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. आई बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण यांच्या माध्यमातून. 6 धावांसाठी खूप चांगला फटका. पाच चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची गरज आहे. पहा करण ज्याच्या नावातच रन आहे आणि ती रनची देखील गरज आहे. आज सकाळपासून हे नाव चर्चेत राहिलं गेलंय. 5 चेंडूमध्ये बॉलिंगसाठी धीरज. या बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक आणि अप्रतिम फटका पाहायला गेला. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 6 ने पुढे जाईल. पहा
करण ची बैटिंग आवड़ी से जोरदार डाड़ा बाजू है क्या बैटिंग के लिए गली है जेव तुम्हें अशा मुवमेंट ही बॉल वर आपण पाहिलं समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता अमित पाटील तिकडे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वर पोहोचले गेले परंतु झेलची संधी होती आणि रन जर आपण पाहिलं तर दोन ने पुढे तीन चेंडू मध्ये अजूनही चार धावांची गरज आहे मॅच तीन चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे तीन चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे आणि हा बॉल नक्कीच धीरजांचा खूप महत्त्वाचा असणार आहे परंतु करण अगदी सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात सिक्स देखील आपण पाहिले गेलेत हा बॉल आपण पाहिलं तर पंच दंडित करतायत व्हाईट बॉल तीन चेंडू मध्ये चार धावांची गरज आहे करणने मात्र आज मन जिंकली गेली आहेत हा बॉल आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय करण पाटील यांच्या बॅट मधून मन जिंकली गेली आहेत काय बॅटिंग एकदा जोरदार डाळा भाजवत काय बॅटिंग अप्रतिम लाजवाब खेळ पाहायला मिळाला करण ने आज मात्र जिंकली गेली आहे रनची गरज असताना मात्र धावून आलाय करण वेल प्ले सहा चेंडू मध्ये वीस धावांची गरज असताना आपण पाहिलं तर जो एक विक्रम केला गेला आणि अगदी थकलेले परंतु जी बॅटिंग केली गेली चला टॉस साठी यायचं आहे डेंजर इलेव्हन त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ओमकार मालाड अशी मॅच असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी नो डाऊट करण पाटील आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेंजर इलेव्हन धीरज देवरुखे आणि त्यांची पुन्हा एक चांगली संघबांधणी करत असताना त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड अभिषेक मांडेलिया आणि त्यांच्या विरुद्ध धीरज देवरुखे बाबू शैलेश पाटील आपल्यास विनंती करेल आपल्या असे टॉस करायचं आहे श्री साई स्पोर्ट्सचे सर्व सर्वाय आणि एस एस लाईव्हला देखील त्यांचं आपण पाहिलं तर टीम पाहू शकतो पहिल्यांदा आज खुल्या गटामध्ये डेंजर इलेव्हन हा संघ आपण पाहू शकतो धीरज देवरुखे त्यांची पूर्ण एक संघबांधणी आज मीरा भाईंदर रोड त्या विभागातील एक चांगली स्टारकास्ट आणि शैलेश पाटील यांना आपण पाहू शकतो इन ॲक्शनमध्ये आज श्रीसाई स्पोर्ट्सचे सर्व सर्वाय टॉस का बॉस नवीन टॉस आपण पाहू शकतो टॉस जिंकलाय डेंजर इलेव्हन नावाप्रमाणे डेंजर कामगिरी अपेक्षित असणार आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय एका साईडला ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर डेंजर इलेव्हन जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जातो कीर्ती वाघेला सरांकडे धन्यवाद